नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 जी केचे प्रश्न बघणार आहोत. एकसुद्धा प्रश्न चुकता कामा नाही. चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, अजूनसुद्धा आपण परीक्षा ॲप डाउनलोड न संकेल तर डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरमध्ये जाऊन फक्त परीक्षा ॲप सर्च करा, त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लिंक ओपन होईल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथूनसुद्धा डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, परीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी बघा, महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा टेस्ट, टेस्टवरती क्लिक करायचं. आपल्याला टेस्टवरती क्लिक केल्यानंतर बघा, महाराष्ट्र पोलीस भरती याच्या 20 टेस्ट आहेत. किती? 20. तर बघा, 20 टेस्टची किंमत किती आहे? 279 रुपये. परंतु तुम्ही जर हा कूपन कोड यूज केला, इथं बघा 279 रुपये किंमत आहे. या ठिकाणी बघा, आपलं एक कूपन कोड यूज करायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं फक्त, कूपन कोड कोणता आहे? SMBPREP40. आणि या ठिकाणी बघा, अप्लायचं चिन्ह येतं. अप्लाय केल्यानंतर बघा, लगेच आपल्याला 111 रुपयाचा डिस्काउंट मिळतो. पहिला प्रश्न आहे, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर किती असते? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. आय होप सर्वांनी बरोबर चॉईस केला. ऑप्शन क्रमांक सी, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर हे 25 सेंटीमीटर इतके असते. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केला. ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचं आहे. 3 नंबरचा प्रश्न आहे, USB म्हणजे काय? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं, USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस. काय? युनिव्हर्सल सिरियल बस. डॅश हा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. पटकन आन्सर द्यायचं, डॅश हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. 3 सेकंद मिळतील आपल्याला. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक आहे, परमवीर चक्र हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं, भारत छोडो आंदोलन हे ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. तर बघा, 1942 साली भारत छोडो आंदोलन चालू झालं होतं. डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक ए, आवाजाची तीव्रता. डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक ही. 7 नंबरचा प्रश्न आहे, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? तर बघा, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह हे राज्यसभा आहे. लक्षात ठेवायचं, राज्यसभा. 10 नंबरचा प्रश्न आहे, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता? सर्वांनी बरोबर चॉईस केला. ऑप्शन क्रमांक आहे, निकोटीन. तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ हा निकोटीन. महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे स्थिती? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं. ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी स्थिती. 10 नंबरचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक आहे, तिथे आपण दररोजचं करंट अपडेट टाकणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही मिस करणार नाही, त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात. 11 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, महाराष्ट्र दिन हा 1 मेला साजरा केला जातो. केव्हा? 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. 12 नंबरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याचे नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय होते? 12 नंबरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याचे नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे? तर बघा, गडचिरोली जिल्ह्याचे नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव आहे C60. लक्षात ठेवायचं, C60. विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षाचा असतो? 13 नंबरचा प्रश्न आहे, विधान परिषद सदस्याचा सर्वसाधारण कालावधी किती वर्षाचा असतो? तर राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी, विधान परिषद सदस्यांचा सर्वसाधारण कालावधी हा 6 वर्षाचा असतो. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 14 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. कुठं? मुंबई. गुरु गोविंद सिंह हे शिखाचे कितवे गुरु होते? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बऱ्याच वेळा पेपरला विचारलेला आहे पोलीस भरतीला. तर बघा, गुरु गोविंद सिंग हे शिखांचे किती होते? 10वे गुरु होते. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, कोणत्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात? 16 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हणतात? तर बघा, जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. 17 नंबरचा प्रश्न आहे,
इसवी सन 1905 बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली होती? तर बघा, लॉर्ड कर्झन या बंगालची फाळणी या अधिकाऱ्याने केली होती. कोणत्या? लॉर्ड कर्झन. 18 नंबरचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? तर बघा, ॲल्युमिनियम हे बॉक्साईट या खनिजापासून मिळवले जाते. कोणत्या? बॉक्साईट. ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पटकन आन्सर द्यायचं. तर बघा, ध्यानचंद ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या? हॉकी. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीने मिळवतात? 20 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य लोकशाही या शासन पद्धतीमध्ये मिळतात. भारताचे पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे? तर राईट आन्सर आहे बघा, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र हे कुठे उभारलेलं आहे? तर हे तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलं होतं. लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश होतो? एकदम सोपा प्रश्न आहे, 22 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, हे लोणी आणि तूप हे स्निग्ध पदार्थामध्ये याचा समावेश होतो. 23 नंबरचा प्रश्न आहे, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पक्षिक प्रकाशित करत होती? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पक्षिक प्रकाशित करत होती? 23 नंबरचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्वतंत्र भारत. महाराष्ट्र वाहतूक पोलीस शाखा केव्हा स्थापन झाली होती? पटकन आन्सर द्यायचं. तर बघा, महाराष्ट्र वाहतूक पोलीस शाखा ही केव्हा स्थापन झाली होती? राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, 1993 महाराष्ट्र वाहतूक पोलीस शाखा स्थापन झाली होती. जमावबंदीचा आदेश जारी करण्याचे अधिकार कोणाला असतात? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, जमावबंदी आदेश जारी करण्याचे अधिकार कोणाला असतात? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जिल्हा अधिकाऱ्याला असतात. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते नोटिफिकेशन बेल ऑन करा. खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊनसुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणि मित्रांनो, परीक्षा आप नक्की डाउनलोड करा. चला पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन. तब तिकले जय हिंद, वंदे मातरम. तर मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नाही सांगितलं, जॉईन करून घ्या. तुम्हाला फक्त सर्च बारमध्ये दोनच शब्द टाईप करायचे आहेत. काय? SMB प्रिपरेशन. दोनच शब्द आहेत, कारण की बघा, प्रॅक्टिस होणं आणि पूर्णपणे रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही प्रवासामध्ये ज्यावेळेस आपण एखादी महत्त्वाची पोस्ट टाकतो, त्यावेळेस तुमची नजर जरी गेली तरी पण तुमचा एक जरी मार्क वाढला तरी पण आपल्या मोबाईलचा 100% फायदा झाला म्हणून समजून टाकायचं. तेव्हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, जर तिथून ओपन नाही झालं तर टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये SMB प्रिपरेशन फक्त दोन शब्द टाईप करा, 100% इथून आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहणार आहे. त्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामला असाल, इंस्टाग्रामला सुद्धा आपण मोबाईलच्या नोकरी लागण्याजोगं पोस्ट टाकत असतो, त्यामुळे लगेचच्या लगे आपल्या मोबाईलवर जर इंस्टाग्राम असेल तर लगेच फॉलो करून टाका. फक्त दोन शब्द टाईप करायचे आहेत, SMB प्रिपरेशन. लगेच टाईप करा SMB प्रिपरेशन, 100% इथून सुद्धा फायदा होणार. इथं सुद्धा आपण मोबाईलच्या पोस्ट टाकत असतो, इथून सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये 100% वाढ होणार, म्हणजे होणार आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहिजे. पूर्णपणे आपल्या मोबाईलचा उपयोग ज्ञानाच्या वाढीसाठी करून घ्यायचा, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करू शकता. फक्त दोन शब्द टाईप करायचे आहेत, SMB प्रिपरेशन. आणि तुम्ही इथून अदर चॅनलसुद्धा जॉईन करू शकता करंट अफेअर्ससाठी, कारण की बघा, करंट अफेअरच्या पोस्टी डेली अपलोड होत असतात, 100% इथून सुद्धा फायदा. आणि मित्रांनो, तुम्ही जे काही व्हॉट्सअप ग्रुपला असाल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. ज्ञान वाटल्याने वाढत असतं 100%. फक्त तुम्हाला एकच बटन दाबायचं शेअरचं, लगेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. 5 मिनटं लागतील परंतु हा तुमचा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी एकदम फायद्याचा ठरू शकेल, त्यामुळे लगेचच्या लगेच शेअर करा आणि 100% सर्वांना फायदा होणार आहे, त्यामुळे इथे सुद्धा फॉलो करू शकता. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन. तप्त केले जय हिंद, वंदे मातरम, बेस्ट ऑफ लक.